आता नक्की कमेंट करा, कारण का मला खूप गरम होत आहे आणि टायटलवरून तुम्हाला कळत असेल की मी आता घर सोडलेलं आहे पावसाच्या शोधात, कारण का घरी खूप गरम होत आहे आणि आपलं घर आहे स्लॅबचं, त्याच्यामुळे अजिबात पंख्याचाही काही उपयोग होत नाही, वरूनसुद्धा गरम वाफा लागतात, खालूनसुद्धा गरम वाफा लागतात, त्यासाठी थंड हवेच्या शोधात मी घर सोडलं आहे आणि आपण आता इकडे खाली आमच्या पॉल्ट्रीच्या तिकडे आलो आहे आणि थोडंसं वातावरण ढगाळ झालं आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे. मी थोडेसे व्ह्यूज तुम्हाला या व्हिडिओत दाखवेनच आणि थोडा वारा देखील सुटला. आता बघूया आपण ज्याच्या शोधात निघालोय म्हणजे पावसाच्याच, गर्मीला पळवायला तो पाऊस आपल्याला मिळतो का? तर शेवटपर्यंत राहा माझ्यासोबत ह्या व्लॉगमध्ये आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, मला तुमच्याशी खूप अत्यंत महत्त्वाचं बोलायचं आहे की जरी मी पावसाच्या शोधात घराबाहेर पडली असेल तरी मी माझ्या घरापासून थोडी लांब आहे आणि वाडीच्या बाहेर आहे जिथे माणसांचा जास्त सहवास नाही आहे, म्हणजे जंगलात आहे. तर तुम्ही देखील घराच्या बाहेर पडू नका, अत्यंत गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि पडला तरी मास्क लावून बाहेर पडा, ही एक नम्र विनंती आहे. आणि जर तुम्हाला गावाकडचा आस्वाद घ्यायचा असेल घरी बसून तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण का मी गावाकडचे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या शेजारी असणाऱ्या ते बेल आयकन देखील दाबा, जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, परत ऊन पडलं आहे, माझ्या हाताची सावली तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहऱ्यावरती, म्हणजे सूर्य माझ्याबरोबर ह्या साईडला आहे म्हणजे समोर, आणि आपण ज्याच्या शोधात निघालेलो तो तर आपल्याला मिळाला नाही, पण ज्याच्यामुळे ज्याच्या शोधात निघालेलो म्हणजे सूर्यामुळे आपण पावसाच्या शोधात निघालो तो असा वरती आला आहे आणि परत ऊन देतो आहे, त्याच्यामुळे पावसाचा आनंद जो घ्यायचा होता आपल्याला तो काही मिळालेला नाही. पण आता काही थोडे दिवसच, एका महिन्यातच पावसाळा चालू होईल आणि मग गर्मीला टाटा बाय बाय. तसंच या व्लॉगमध्ये आत्तासाठी बाय, आणि ह्याच्यापुढे मी नवीन नवीन व्लॉग्स घेऊन येत जाईन, तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारी असणारं ते बेल आयकन देखील